We have discussed the characteristics of a dot product. First characteristics, dot product of two vector is the product of magnitude of first vector and component of second vector. This b cos theta is the component of second vector along a first vector. This is the first characteristics. Second characteristics is a dot product obeys commutative law, which is a bar dot b bar equals to b bar dot a bar. Okay. Third characteristics which we have discussed is the dot product obey distributive law. Distributive law, a bar dot b bar plus c bar, okay, in bracket b bar plus c bar. So we can take a separate individual dot product of a bar with b bar and c bar. So a bar dot b bar plus a bar dot c bar. So we can take individual dot product, okay. And this property is called distributive property. Next characteristics of this dot product is dot product of parallel vectors is maximal. Okay, dot product of parallel vectors is maximum and positive. Dot product parallel vector cha kay asto maximum asto ani positive asto asa ka asto, because theta is parallel vector cha theta ji value ka aste 0 aste, ani jar don vector parallel vector astil a bar ani b bar, he don vector jar parallel vector astil to yancha dot product mod of a mod of b cos of 0 ye kiti mod of a mod of b ya doghancha product cha barobar yeil. म्हणजे इथं डॉट प्रोडक्ट पॅरलल व्हेक्टरचं काय येतो, मॅक्सिमम येतो किंवा पॉझिटिव्ह येतो. डॉट प्रोडक्ट ऑफ थर्ड फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स विच वी हॅव डिस्कस, डॉट प्रोडक्ट ऑफ इक्वल व्हेक्टर्स. इक्वल व्हेक्टर्स म्हटल्यानंतर त्यांची डायरेक्शन सेम असते, म्हणजे त्यांच्यातला अँगल 0 असतो आणि त्यांचं मॅग्निट्यूड पण सेम असतं. तर डॉट प्रोडक्ट ऑफ इक्वल व्हेक्टर्स is product of square of magnitude of one of vector. Square of magnitude of one of vector. त्या दोन वेक्टरचा इक्वल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा त्याच्यापैकी कोणीपैकी कोणत्या एका वेक्टरचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. वन ऑफ द स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ वेक्टर. एका वेक्टरचा स्क्वेअर असू शकतो तो, इफ ए बार इक्वल्स टू बी बार देन देअर डॉट प्रोडक्ट इज ए बार डॉट बी बार इक्वल्स टू मॉड ऑफ ए स्क्वेअर और मॉड ऑफ बी स्क्वेअर. दोन्हीपैकी कोणत्या एकाचा स्क्वेअर असतो. यावरूनच आपल्याला काय कळते, आय कॅप डॉट आय कॅप बोथ आर युनिट वेक्टर्स अँड देअर डॉट प्रोडक्ट इज 1. ओके, और जे कॅप डॉट जे कॅप दीज आर युनिट and equal vectors. K cap dot K cap, these are also unit and equal vectors, so their dot product is 1 because their magnitude is 1 and x square काय तो नेहमी 1 येतो. त्यानंतर जी कॅरेक्टरिस्टिक्स आपण 6 नंबर ची कॅरेक्टरिस्टिक्स जी डिस्कस केली ती होती डॉट प्रोडक्ट ऑफ एंटी पॅरलल वेक्टर. डॉट प्रोडक्ट ऑफ एंटी पॅरलल वेक्टर वेक्टर एंटी पॅरलल आहे. त्या अगोदर मला वाटतं एक आपण आणखी एक डिस्कस केली होती, ती काय, ऑर्थोगोनल वेक्टर. डॉट प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल वेक्टर्स इज 0. ऑर्थोगोनल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. का असतो?
कारण की ऑर्थोगोनल वेक्टर म्हणजे परपेंडिकुलर वेक्टर त्यांचा अँगल त्या दोन वेक्टर मधला अँगल किती असतो 90 डिग्री ओके आणि त्यामुळे ए बार आणि बी बार जर ए बार आणि बी बार हे जर ऑर्थोगोनल वेक्टर्स असतील म्हणजे ए बार परपेंडिकुलर असेल बी बारला तर ए बार डॉट बी बार यांचा डॉट प्रोडक्ट येतो ए बी कॉस 90 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू इज 0 तर यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो ओके तर आय कॅप डॉट जे कॅप आय कॅप इज इक्वल टू लॉन्ग एक्स ऍक्सिस एंड जे कॅप इज इक्वल टू लॉन्ग वाय ऍक्सिस बोथ दिस ऍक्सिस आर परपेंडिकुलर टू ईच अदर देन देयर डॉट प्रोडक्ट इज 0 किंवा जे कॅप डॉट के कॅप यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो किंवा आय कॅप डॉट के कॅप यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो 0 असतो म्हणजे कोणतेही दोन युनिट वेक्टर आय कॅप जे कॅप किंवा के कॅप यांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला आपण तर तो डॉट प्रोडक्ट हा 0 येतो का तर आय कॅप जे कॅप के कॅप आर युनिट वेक्टर्स अलॉन्ग एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस एंड झेड ऍक्सिस दीज ऍक्सिस आर परपेंडिक्युलर टू इच अदर दॅट्स वाय द अँगल बिटवीन दीज टू युनिट दीज थ्री युनिट वेक्टर्स इज 90 डिग्री दॅट्स वाय देयर डॉट प्रोडक्ट इज 0 बिकॉज दीज आर द ऑर्थोगोनल वेक्टर्स सेवन्थ कॅरेक्टरिस्टिक जी आपण डिस्कस केली मी ती इथे लिहितोय काय पाहिजे होती डॉट प्रोडक्ट ऑफ अँटी पॅरल वेक्टर इज निगेटिव्ह डॉट प्रोडक्ट ऑफ अँटी पॅरल वेक्टर वेक्टर इज निगेटिव्ह अँटी पॅरल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा निगेटिव्ह असतो का असतो अँटी पॅरल वेक्टर म्हणजे अपोजिट वेक्टर्स देयर मॅग्निट्यूड इज डिफरंट अँड देयर डायरेक्शन इज अपोजिट सो देयर डॉट प्रोडक्ट इज त्यांचा अँगल किती असतो डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे त्यांचा अँगल असतो 180 डिग्री थीटा इक्वल्स टू 180 सो देयर डॉट प्रोडक्ट इज ए बार डॉट बी बार देयर मॅग्निट्यूड्स आर नॉट सेम मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस ऑफ 180 कॉस 180 ची व्हॅल्यू येते -1 सो देयर डॉट प्रोडक्ट इज मॉड ऑफ माइनस मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी सो त्यांचा डॉट प्रोडक्ट काय निगेटिव्ह येतो ओके आणि जर ते जर अपोजिट वेक्टर्स असतील अँटी पॅरलल वेक्टरच्या ऐवजी कोणते वेक्टर्स असतील अपोजिट अपोजिट म्हणजे मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन अपोजिट आहे दोघांचेही मॅग्निट्यूड सारखा असतं तर ए ला रिप्लेस करू शकतो आपण बी न आणि बी ला रिप्लेस करू शकतो आपण ए न तर डॉट प्रोडक्ट काय अपोजिट वेक्टर्सचा तर मायनस मॉड ऑफ ए स्क्वेअर किंवा मायनस मॉड ऑफ बी स्क्वेअर का असं होईल कारण की दोन्ही दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असतं आणि डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे अँगल किती 180 तर दोघांचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असेल कारण की तिथे दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे आणि 180 असल्यामुळे कॉस 180 ची व्हॅल्यू मायनस तर हे असेल अपोजिट वेक्टर्सच्या बाबतीत त्यानंतर आपण लास्ट एक फॉर्म्युला काढला होता डिराईव्ह केला होता कालच्या लेक्चरमध्ये परदिवशीच्या लेक्चरमध्ये तो म्हणजे हां या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कोणाला काय अडचण आहे सात कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कोणाला काय अडचण आहे आवाज व्यवस्थित आहे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का ठीक आहे तर एक लास्ट आपण त्या दिवशी एक फॉर्म्युला काढला होता तो आपण डिस्कस करू जर वेक्टर असे दिलेले असतील तर काय पी बार इक्वल्स टू पी एक्स आय कॅप पी वाय जे कॅप अँड पी झेड के कॅप सॉरी आणि क्यू बार इक्वल्स टू क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप समजा असे दोन वेक्टर दिले लक्ष द्या आतापर्यंत आपल्याला वेक्टर असे दिले होते
त्यांचं मॅग्निट्यूड माहिती होतं आपल्याला आणि त्यांच्यातला अँगल माहिती होता. ओके, अशा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आपण कसा घेतो, ए बार डॉट बी बार कसं घेतो आपण, ते आपण अशा पद्धतीने घेतो, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस ऑफ थीटा. आणि मॅग्निट्यूड माहिती आहे, थीटा माहिती आहे, आपण त्याचा डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो. पण आपल्याला इथं या दोन वेक्टर मधला अँगल माहिती नाहीये. इथं दोन वेक्टर थ्री डायमेन्शनल कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केले. पहिला वेक्टर त्याचे कॉर्डिनेट आहे पी एक्स पी वाय पी झेड, एक्स कॉर्डिनेट पी एक्स वाय कॉर्डिनेट पी वाय झेड कॉर्डिनेट पी झेड. दुसरा वेक्टर क्यू एक्स हा त्याचा एक्स कॉर्डिनेट आहे, क्यू वाय त्याचा वाय आणि क्यू झेड त्याचा झेड कॉर्डिनेट आहे. तर अशा पद्धतीने जर वेक्टर दिले असतील तर अशा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा, क्यू बार पी बार डॉट क्यू बार कसं काढायचं, तर मी त्या दिवशी तुम्हाला याचा फायनल फॉर्म्युला काढून दाखवला होता. ठीक आहे, सरळ सरळ पी ची व्हॅल्यू ठेवायची, क्यू ची व्हॅल्यू ठेवायची आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. डॉट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्हला ओबे करतो. आपण आताच तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेली आहे, डॉट प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्युटिव्हला, म्हणजे पहिल्या पॅकेटच्या प्रत्येक टर्मचा डॉट प्रोडक्ट दुसऱ्या पॅकेटच्या प्रत्येक टर्म सोबत घेऊन आपण सेपरेट घेतो, इंडिव्हिज्युअल घेतो. आणि तसं केल्यानंतर जे इक्वल फॅक्टर्स आहेत त्यांचा डॉट प्रोडक्ट काय तो वन, इक्वल युनिट फॅक्टर्स आहेत त्यांचा डॉट प्रोडक्ट येतो वन, आणि जे ऑर्थोगोनल युनिट फॅक्टर्स आहेत त्यांचा डॉट प्रोडक्ट येतो झिरो. तर त्या प्रोडक्टमधला काही काही टर्म झिरो होतात आणि काहीच टर्म राहतात, तर त्या टर्म्स असे राहतात, त्याचा फायनल प्रोडक्ट जो येतो पी एक्स क्यू एक्स, फायनल आन्सर याचा येते पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड, हे त्याचा फायनल प्रोडक्ट येतो. ओके, तर डॉट प्रोडक्ट काढण्याचा आणखी एक फॉर्म्युला हा. ओके, तर लक्ष द्या, डॉट प्रोडक्टचा हा एक फॉर्म्युला आहे, पी बार डॉट क्यू बार इक्वल्स टू पी क्यू कॉस थीटा. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जेव्हा आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड आणि काय माहिती, अँगल माहिती. ओके, आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जेव्हा आपल्याला अँगल दिलेलं नसेल त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, हे दोन्ही फॉर्म्युले कशाचे, डॉट प्रोडक्टचे आहेत. तर मग दोन्ही फॉर्म्युले डॉट प्रोडक्टचे, लेफ्ट हँड साईड सेम आहे तर राईट हँड साईड पण कशी असेल, सेम असेल. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड इक्वल्स टू लेफ्ट हँड साईड, याची राईट हँड साईड काय, पी क्यू कॉस थीटा, पी क्यू कॉस थीटा. दिसतंय का आता व्यवस्थित, दिसतंय का? इकडे बघा, हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जेव्हा आपल्याला मॅग्निट्यूड आणि अँगल दिला असेल त्यावेळेस. आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जेव्हा आपल्याला वेक्टर्स अशा पद्धतीचे रिप्रेझेंट केले असेल त्यावेळेस. तुम्हाला कधी कधी असे वेक्टर दिले असतात आणि म्हणता त्यांच्यात अँगल काढा, या दोन वेक्टरमधला अँगल कॅल्क्युलेट करा. तर अँगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो मी सांगतोय सध्या. ठीक आहे, तर काय करायचं, आपल्याला जेव्हा वेक्टर असे दिलेले असतील तर त्याचा डॉट प्रोडक्ट कसा घेतो आपण या पद्धतीनं, पी एक्स क्यू एक्स त्याचा एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्रोडक्ट प्लस वाय कॉर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस झेड कॉर्डिनेटचा प्रोडक्ट. ओके, तर मग आता आणि दुसरा फॉर्म्युला काय, पी बार डॉट क्यू बारचा पी क्यू कॉस थीटा, हा दुसरा फॉर्म्युला आहे. ओके, तर आपल्याला काय सांगितलं, समजा अँगल काढा, या दोन्ही प्रोडक्टचा लेफ्ट हँड साईड सेम आहे तर राईट हँड साईड काय करू शकतो, आपण इक्वेट करू शकतो. ही राईट हँड साईड, पहिल्या इक्वेशनची ही राईट हँड साईड आहे, दुसऱ्या इक्वेशनची ही राईट हँड साईड आहे, दोघांची राईट हँड साईड इक्वेट आहे, कारण की दोन्ही काय लेफ्ट हँड साईड कशा आहेत, सेम आहेत, पी बार डॉट क्यू बार पी बार डॉट क्यू बार. तर आपल्याला काय काढायला सांगितलं, त्याचं थीटा, त्याचं काय काढायला सांगितलं आहे, थीटा. तर हे पी क्यू इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आलं तर कशामध्ये, डिव्हिजनमध्ये, तर कॉस थीटा तिकडे काय राहील, कॉस थीटा, कॉस थीटा बरोबर इकडे असेल काय, पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू वाय पी झेड क्यू झेड आणि भागिले पी क्यू, भागिले काय पी क्यू. आता हे कॉस थीटा, कॉस तिकडे गेल्यानंतर काय होईल, त्याचा इन्व्हर्स होईल, कॉस तिकडे गेल्यानंतर त्याचा काय होईल, इन्व्हर्स. तर थीटा इक्वल्स टू काय होईल, कॉस इन्व्हर्स ऑफ फॉर्म्युला पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू वाय पी झेड क्यू झेड डिवायडेड बाय पी क्यू झालं. किंवा ह्या पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू वाय पी झेड क्यू झेड यालाच काय म्हणतो आपण, पी बार डॉट क्यू बार, त्याला असं पण लिहू शकतो आपण, पी बार डॉट क्यू बार
divided by PQ. Sorry. Cos inverse of P bar dot Q bar divided by PQ. या फॉर्म्युला आपण त्याचा अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, लक्ष द्या, डॉट प्रोडक्टचे दोन फॉर्म्युले. हा फॉर्म्युला कधी वापरायचा जेव्हा व्हेक्टर अशा पद्धतीने दिलेले असते, आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा जेव्हा व्हेक्टर्स अशा पद्धतीचे असते, त्यांचं मॅग्निट्यूड दिलेलं, त्यांच्यातला अँगल दिलेला असते. पण होतंय काय, आपल्याला म्हणतात असे दोन व्हेक्टर दिलेले असतात. बऱ्याच वेळेस आपल्याला अशी प्रॉब्लेम विचारतात, असे दोन व्हेक्टर दिलेले असतात, हे दोन व्हेक्टर दिलेले नाही, ठीक आहे, आणि म्हणतात त्यांचा अँगल काढा. आता अँगलच माहित आहे, अँगल काढणार कसा? ओके, मग आपल्याला काय करता येईल, या फॉर्म्युल्यानं आपल्याला कशी व्हॅल्यू काढता येईल, पी बार डॉट क्यू बारची व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, पी बार डॉट क्यू बारची व्हॅल्यू मिळाली, ठीक आहे. आणि पी आणि क्यू त्यांचं मॅग्निट्यूड तर आपल्याला काढताच येते. त्याचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, त्याच्या एक्स कॉर्डिनेटचा स्क्वेअर, पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर, आणि त्याचा काय घेतो आपण स्क्वेअर रूट. तसंच क्यूचं मॅग्निट्यूड काढतो, क्यूची व्हॅल्यू मिळाली, पीची व्हॅल्यू मिळाली, ती डिव्हिजन मध्ये द्या, डिव्हिजन मध्ये नेलं होतं, हे तर आपल्याला माहिती आहे, आणि हे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यावर काय मिळेल आपल्याला, कॉस थीटा. आणि कॉस तिकडे नेल्यानंतर त्याचा काय झाला, कॉस इनव्हर्स. कॉस इनव्हर्स झाला की तो काय असेल, त्याचा अँगल. ओके, कॉस इनव्हर्स मिळाला की आपल्याला त्यावरून त्याचा काय करता येईल, अँगल काढता येईल. हे समजले का मी आता जे सांगितलं ते? मी आता जे बोललो, आता जे सांगितलं ते समजले का? समजलं असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. ठीक, चला, लक्ष द्या. नारायण, तुम्ही कालच्या लेक्चरला, पॉलिशच्या लेक्चरला होता की नाही मला माहित नाही. आपण डॉट प्रोडक्टचे दोन फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले. एक फॉर्म्युला असा आहे, डॉट प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. ओके, आणि जर वेक्टर्स अशा पद्धतीने दिलेले असतील, कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केले असतील, तर यांचा डॉट प्रोडक्ट या फॉर्म्युल्याने काढला जातो. हे दोन फॉर्म्युले, हा आणि हा. ओके, आता बऱ्याच वेळेस होते काय, प्रॉब्लेम मध्ये कसं विचारतात पाहिजे का, तुम्हाला वेक्टर असे दिलेले जातात, असे दिले आहेत, तुम्हाला म्हणतात त्यांचा अँगल काढा. तुम्हाला जर वेक्टर असे दिलेले असतील तर तुम्ही काय करू शकता, पी बार डॉट क्यू बार या फॉर्म्युल्याने सरळ काढू शकता. म्हणजे तुम्हाला ह्या पी बार डॉट क्यू बारची व्हॅल्यू मिळाली, पी बार डॉट क्यू बारची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने मिळून जाईल. ओके, म्हणजे पी बार डॉट क्यू बार मिळालं, पुन्हा त्या पीचं मॅग्निट्यूड काढू शकता या फॉर्म्युल्याने, क्यूचं मॅग्निट्यूड काढू शकता अशाच फॉर्म्युल्याने. म्हणजे पी आणि क्यू पण मिळाले, पी बार डॉट क्यू बार पण मिळाले. ते पी क्यू इकडे डिव्हिजन मध्ये घेऊन जा, ते इकडे मी तेच केले, पी क्यू इकडे डिव्हिजन मध्ये आणले, ठीक आहे. मला काय मिळेल, कॉस थीटा. कॉस इकडे आल्यानंतर काय होतं, इनव्हर्स, तिकडे काय आले फक्त थीटा. तर ही जी काय व्हॅल्यू आली त्याचा येतो इनव्हर्स पाहायचा, आणि तो इनव्हर्स म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, त्याचा अँगल, त्या दोन वेक्टर मधला अँगल मिळेल. समजलंय का? आणखी कोणाला काही अडचण आहे? ठीक आहे, आपण या वर्षी काही प्रॉब्लेम्स घेऊ. आपल्या बुक मध्ये बुक नाही माझ्यासोबत, आपल्या बुक मध्ये जर आपण घेणार लेक्चर, सर आपण बुक आहे का आपलं बोर्डच 11 सर प्राणी होते बुक मध्ये प्रॉब्लेम आपण नंतर घेऊ. ठीक आहे, लक्ष द्या, एक पहिला प्रॉब्लेम ड्रॉ.
हे लक्षात ठेवा, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला त्या प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. कोणताही प्रॉब्लेम असो, जर तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर डॉट प्रोडक्ट असो, व्हेक्टर क्रॉस प्रोडक्ट असो, कोणत्याही प्रोडक्टची तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असणं गरजेचं आहे. जर त्या माहिती असतील तरच आपण हा प्रॉब्लेम कोणताही सॉल्व करू शकतो इझिली, कारण की त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचाच यूज केलेला आपण बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. तर आपण इथे पहिला प्रॉब्लेम घेऊ जो बऱ्याचशा एक्झाम्सला विचारलेला आहे, JEE 2010 सुद्धा विचारलेला आहे, CBSE PMT 2005, AIIMS 2002, बऱ्याचशा परीक्षा हा विचारलेल्या आहेत. AIIMS ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटची एक्झाम असते, CBSE PMT, तर CBSE जशी CET व्हायची आपल्या इकडं तशी CBSEच्या मुलाची प्री मेडिकल टेस्ट व्हायची, त्याला PMT म्हणतात. तर त्या एक्झाममध्ये देखील विचारलेले, आता सगळ्या लागू केली, नीट लागू केली, पहिले हे होते एक्झाम्स. ठीक आहे, 2017 सगळ्याला नीट लागू आहे, बोर्ड आणि CBSEच्या मुलांसाठी सगळ्यांसाठी एकच परीक्षा होती. पहिले वेगवेगळ्या एक्झाम्स होत्या. क्वेश्चन असा आहे, इफ व्हेक्टर 2i cap + 3j cap + 8k cap, इफ व्हेक्टर 2i cap + 3j cap + 8k cap इज परपेंडिक्युलर, इज परपेंडिक्युलर असेल, इथे समजते परपेंडिक्युलर शॉर्ट मध्ये असं परपेंडिक्युलर असेल समजते ना, परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर, परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर 4j cap - 4i cap + 8ak cap + a आहे बघा 8k cap, म्हणजे इथं झेड कोऑर्डिनेट आपल्याला माहित नाहीये. Then value of A is, then value of A is, A ची व्हॅल्यू काय असेल, तर पहिला ऑप्शन मायनस एक, दुसरा ऑप्शन 1/2, तिसरा ऑप्शन -1/2, लास्ट ऑप्शन -1 - 1, लास्ट ऑप्शन. हाऊ विल यू सॉल्व दिस प्रॉब्लेम, तुम्ही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करा, तर लक्ष द्या, इथं आपल्याला काय सांगितलंय की हा जो व्हेक्टर आहे 2i cap 3j cap आपण कन्सिडर करू, कन्सिडर प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, ए बार इज व्हेक्टर 2i cap + 3j cap + 8k cap अँड अनदर व्हेक्टर इज बी बार. आता इथं आय कॅप जो आहे तो दुसरा तिथं दुसऱ्या स्थानी दिलेला आहे, जे कॅप आहे आय कॅप आहे, तर त्याला आपण सुरुवात दिली -i cap - 4i cap, रिअरेंज करतोय मी त्याला, फक्त लक्ष द्या, इथं काय दिलं होतं 4j cap - 4i cap, तर मी रिअरेंज करतोय, -4 ची टर्म वाजवून घेतोय, -4i cap म्हणजे आपल्याला सोयीस्कर जाईल, +4j cap किंवा तसं ठेवलं तरी चालते, पण +1k cap. आणि हे दोन व्हेक्टर्स कसे आहेत परपेंडिक्युलर, एकमेकाला कसे परपेंडिक्युलर व्हेक्टर्स आहेत. आता हे दोन व्हेक्टर जर परपेंडिक्युलर व्हेक्टर्स असतील तर आपण डॉट प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक्स शिकलो नाही, काय की डॉट प्रोडक्ट परपेंडिक्युलर व्हेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट किंवा ऑर्थोगोनल व्हेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट काय असतो, 0 असतो. आता हे व्हेक्टर कसे रिप्रेझेंट केले, कसे रिप्रेझेंट केले, तर आपल्याला एक्स वाय झेड कॉर्डिनेट दिले, म्हणजे इथं डॉट प्रोडक्टचा कोणता फॉर्म्युला वापरायचा, दुसरा फॉर्म्युला काय आहे, ए बार डॉट बी बार इक्वल्स टू एक्स बी एक्स ए वाय बी वाय ए झेड बी झेड, हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, आणि आपल्याला सांगितलं काय की हे दोन घटक परपेंडिक्युलर आहेत,
मग आता एक जर दोन वेक्टर परपेंडिकुलर असतील तर यांचा जो डॉट प्रोडक्ट येईल तो काय येईल झिरो. दोन वेक्टर परपेंडिकुलर असतील तर आपल्याला माहिती आहे ए बार डॉट बी बार हे काय येतं झिरो येतं. डॉट प्रोडक्ट ऑफ इथे कौशातल्या प्रॉपर्टी प्रॉपर्टी काय आहे डॉट प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल वेक्टर्स इज झिरो. ऑर्थोगोनल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा झिरो होतो ही प्रॉपर्टी. हे दोन वेक्टर आपल्याला सांगितले परपेंडिकुलर आहेत म्हणजे याचा डॉट प्रोडक्ट नक्कीच काय असेल झिरो. म्हणजे ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू काय आली झिरो असेल. मग ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू झिरो आपण लिहून घेऊ ए बार डॉट बी बार झिरो. इकडे काय आहे एक्स बी एक्स ए वाय बी वाय ए झेड बी झेड आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे ए ची. तर सरळ सरळ त्याचा एक्स कॉर्ड ए चा एक्स कॉर्डिनेट ठेवा इथं बी चा एक्स कॉर्डिनेट ठेवा प्लस वाय चा ए चा एक वाय कॉर्डिनेट बी चा वाय कॉर्डिनेट ए चा झेड कॉर्डिनेट आणि बी चा झेड कॉर्डिनेट ठेवून द्या. इथे हे दोन आहे एक्स कॉर्डिनेट इथे मायनस चार आहे त्यांचा प्रोडक्ट प्लस वाय कॉर्डिनेट याचा तीन गुणिले याचा चार याचा आठ आणि याचा एक हे किती होईल हे झिरो. चार दोन्ही आठ मायनस आठ हे आठ चार त्रिकम बारा आणि प्लस आठ गुणिले ए तर आठ ए तर बारा आणि मायनस आठ किती होतील चार. तर झिरो बरोबर काय राहील चार. बारा अधिक मायनस आठ चार आठ ए चार इकडे आणा तर ते काय होतील वजा म्हणजे एट ए बरोबर काय राहील मायनस चार. चार इकडे आणले तर काय होतील मायनस चार. आता एट इकडे डिव्हिजन मध्ये गेला ए बरोबर काय येईल मायनस चार भागिले आठ मायनस चार भागिले आठ. तर चार एक चार आणि चार दोन्ही आठ तर आन्सर काय आलं याचं वजा एक छेद दोन वजा एक छेद दोन म्हणजे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी अंदर दिसते बरोबर आले किरण पवार बरोबर आले वजा एकशे दोन समजला प्रॉब्लेम. नोट डाउन करा हा प्रॉब्लेम चार तीन ते चार एक्झाम्स ला विचारलेला वेगवेगळा नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम पण थोडासा असाच म्हणजे डॉट प्रोडक्टवरचाच आहे तो घेऊ. तुम्हाला डॉट प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स पार्ट असणं गरजेचं आहे. जर त्या पार्ट असतील तरच हे प्रॉब्लेम्स इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. आता तुम्ही इथं नाही आहे सोडून द्या पण इथं असलं असतं तर मी तुमच्याकडून ते अगोदर पार्ट करून घेतले असते प्रत्येक गोष्टी. प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला पार्ट असली पाहिजे. गेल्या वर्षीच्या बॅचच्या मुलांना विचारा त्यांना व्हेक्टर चॅप्टरच्या प्रत्येक एक ना एक पॉइंट पाठ होता. ओके तर रोजच्या रोज मी ते करून घ्यायचो. सर नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. हा प्रॉब्लेम झाला नोट डाऊन करून नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ए बार एंड बी बार आर टू वेक्टर्स गिवन बाय ए बार एंड बी बार आर टू वेक्टर्स गिवन बाय ए बार इक्वल्स टू टू आई कैप प्लस थ्री जे कैप
a bar equals to 2 i cap plus 3 j cap and b bar equals to and b bar equals to i cap plus j cap i cap plus j cap magnitude of component of a along b magnitude of component of a along b a cha component b cha along ta ita ata cha solution theek hai marcha cha ato kar kay karu ऑप्शन्स घेऊन घेऊ पहिला ऑप्शन आहे 5 बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 दुसरा ऑप्शन आहे 3 बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 हा प्रॉब्लेम विचारलेला आहे जेडब्ल्यूला 2009 आणि केरळा सीटीला विचारलेला आहे तिसरा ऑप्शन आहे 7 बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि लास्ट ऑप्शन आहे 1 by square root of 2 1 by square root of 2 okay तो अब प्रॉब्लम सॉल्व कैसा करायचा तो लक्ष द्या आपल्याला वेक्टर्स कसे दिलेले एक वेक्टर असा दिलेला आहे त्याचा x कोऑर्डिनेट 2y cap plus 3j cap दुसरा वेक्टर दिला है त्याचा x कोऑर्डिनेट दिला i cap पण y कोऑर्डिनेट दिला j cap तो त्याचा फंक्शन त्यामध्ये काय असेल एक आता यांचा काय काढायचं सांगितलं आपल्याला मॅग्नीट्यूड ऑफ कंपोनेंट ऑफ a अलोंग b काढायचं सांगितलं तो या अशा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आपण कसा घेतो तर आपण अशा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट अशा पद्धतीने घेतो a बार डॉट b बार इक्वल्स टू काय घेतो आपण ax bx ay by पर तो जो झेड कोऑर्डिनेट दिले आहेत का नाही म्हणून हे झेड बीजेड घेणार आहोत आपण एवढा फॉर्म्युला आपण हे आपल्याला माहिती आहे ओके आणखी डॉट प्रोडक्ट कसा घेतो आपण ए बार डॉट बी बार इक्वल्स टू आता जर ए बार डॉट बी बार च्या ऐवजी काय घेऊ बी बार डॉट ए बार घेऊ काही घ्या ए बार डॉट बी बार घ्या किंवा बी बार डॉट ए बार घ्या काही घेतलं मैग्निट्यूड दुसरा वेक्टर कंपोनेंट कशाचा आला बी चा आला डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज द प्रोडक्ट ऑफ मैग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर and component of second vector along first vector along first vector तो आपने लहे कहा रहे थे a cos theta कहा रहे थे आप यार a cos theta कहा है a cos theta is a component of a along b समझ रहे कहा कहा रहे थे आप यार a लक्ष्य था पहली characteristic से dot product ची dot product ची पहली characteristic से क्या है dot product of two vectors is the product of magnitude of first vector and component of second vector the second vector cha component along first vector ya dono cha product manje dot product theek hai mag aplyala b bar dot a bar ya formula ne kaadta yeil mod of b kaadav lagel ani he mod of b ikade division madhe ana manje a cos theta equals to b bar dot a bar bhagile b mod of b so b bar dot a bar ya formula ne kaada ya formula ka hai b bar dot a bar cha formula ax bx ay by bhagile mod of b mod of b cha formula ka hai tacha x coordinate cha square bx square plus y coordinate cha square dy square and tacha square root theek hai मग आता या फॉर्म्युलावरून आपल्याला काय करता येईल ए कॉस थीटा काय आहे कंपोनेंट ऑफ ए अराउंड बी कंपोनेंट ऑफ ए अराउंड बी ठीक आहे मग ए ची व्हॅल्यू किती आहे ए एक्स ची व्हॅल्यू आहे 2
बी वाय ची वैल्यू किती आहे काय नाही म्हणजे सर ए बी एक्स बी एक्स असेल का बी एक्स काय नाही म्हणजे तो कोएफिशिएंट एक याचा पण कोएफिशिएंट एक गुणिले एक अधिक ए वाय ची वैल्यू तीन गुणिले एक भागिले स्क्वेअर रूट ऑफ बी एक्स बी एक्स का कोएफिशिएंट एक्स कोऑर्डिनेट किती आहे एक एक चा स्क्वेअर एकच आणि वाय बी वाय बी वाय कोऑर्डिनेट किती पण किती एकच आहे तर तसा पण स्क्वेअर एकच ओके तर ए कॉस थीटा इक्वल्स टू फॉर्मुला काय बेग बेग बे तीन एक तीन दोन अधिक तीन भागिले स्क्वेअर रूट ऑफ दोन वन प्लस वन टू दोन आणि तीन पाच पाच भागिले स्क्वेअर रूट ऑफ टू हे ए कॉस थीटाची व्हॅल्यू म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे पहिला ऑप्शन बरोबर आहे ओके पहिला ऑप्शन बरोबर आहे समजला का प्रॉब्लेम अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करायचे ओके आज थोडासा आपल्याला उशीर झाला होता त्यामुळे आपण